का गेले अशा निघून? रागवलं होतं का? मी तू का लगेच सिरियस होते सगळं? आई घरी गेलीये कारण घरी कोणी नाहीये. तू एवढी वर्ष या घरात येतो, मानसोपचार तज्ञ ना तू? तुला नाही समजलं का? आलं ना लक्षात. तरी पण काही घडलं नाही, नाहीतर एवढा प्रकार झालाच नसता. म्हण्या लेकरा काय झालं रे? एक असेल तर सांगू. पण काय झालं, काही अडचण आहे का? मला सांग ना. आई राज्या, तू तरी किती करणार? तुला काय म्हणायचंय ते लक्षात येत आहे माझ्या विदू, पण मुळात हा पणच काढून टाकायला हवा. म्हणजे काय करायला हवं? म्हणजे आंबे आपण जे बोलतोय ना, खूप वेळ वाया जातोय, खूप उशीर झालाय. मुळात ही सगळी चर्चा करण्यामध्येच वेळ वाया जातो. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी समस्या येते आणि हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. मितालीचा ऍक्सिडेंट झाला, तिच्या रिकव्हरीसाठी जो काही वेळ गेला तो अपरिहार्य होता, मी समजू शकते ना. पण आता काय, व्हॉट नेक्स्ट? अमे तुला काही गोष्टी निक्षून सांग. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते, एक योग्य वय असतं. ती वेळ आणि ते वय जर निघून गेलं ना, तर तू काय मी काय, साक्षात ब्रह्मदेव जरी आला ना तरी काही करू शकणार नाही. म्हणजे काय करायला हवं आपण? प्राप्त परिस्थितीमध्ये काय करू शकतो आपण सांग. नुसती चर्चा करणं बंद, अमे कृती करणं महत्वाचं आहे. मनोहरचा फोन आला. काही नाही अरे, आई माझ्या रागवल्या, त्याबद्दल सॉरी म्हणू. मला खरंच काही वाटलं नाही त्याचं. माझ्या दृष्टीने मितालीचा प्रश्न सुटणं महत्वाचं. जरा स्पष्ट बोलते, यापुढे कोणाला काय वाटेल, कोणाला काय वाटणार नाही, हे माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही. या सगळ्यांपेक्षा जे काही महत्वाचं आहे ना, त्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. माझ्या लक्षात येतोय तुझ्या बोलण्याचा मुख. मी जाईन कल्याण नगर, बोले नाहीशी. प्लीज लवकर. तुका म्हणे माझा मुळा भाव देवा, तुका म्हणे माझा गोळा भाव देवा. गायन आवडी नाम तुझे, गायन आवडी नाम तुझे. आता कोण आलंय? आलो आलो माऊली, आलो. पण तुम्ही आणि अचानक कळवलं मी कर. बरं या 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 ना, आधी कळवायचं तरी होत ना. म्हणजे मला तशी काही व्यवस्था करता आली असते तुमच्यासाठी. बरं बरं झालं प्रवास. ए मना,
मना, अरे बघ ना कोण आले, ए मना, या या या, मना, ए मना, नाही अजून तो ऑफिसात गेला नाही, घरीच आहे, येईल मना, रे मना, काय रे अज्जा का ओरडतोयस कोण? मिशा आल्यात आणि तू बघ ना माऊली तुम्ही बसा मी सगळ्यांच्या करता एक फक्कडसा चहा बनवून आणतो नाही नको ती इथं असताना मी चहा बनवलेला तिला आवडणार नाही म्हणून हो ना देवा आता कसं होणार कर म्हणू भाऊ काय झालं नाही मला तर आज्याची आजचा चहा प्यायची सवय आहे अहो काय त्यात मला तर लहानपणापासून आज्याच्या आजच्या जेवणाची पण सवय आहे बरोबर मी चहाच बघतो नाही तर जेवणाचा येव होईल आणि स्वयंपाक बी मलाच करावा लागेल बसा तुम्ही आलो ये ये बबन्या बसून घे वहिनी बसा ना बस काय रे घर शोधायला फार त्रास नाही ना झाला अरे नाही नाही मन भाऊ राजा अध्यक्ष म्हणल्यावर काय त्रासाचं कारणच नाही बघा अरे पण अशी एकदम सरप्राईज व्हिजिट कसं आहे ना मनु भाऊ अरे तर मिताली बहिणीचा ऍक्सिडेंट झाला ना त्याच टायमाला आम्हाला लगबगीने यायचं होत पण त्याच टायमाला शेतीची काम हे निघाली ना पायच निघता नाही आला असा आमचा आजा होता इथं त्यामुळे ना आजा आम्हाला ताजा खबर द्यायचा मिताली बहिणीच्या तब्येतीची बर मनु भाऊ आता तब्येत कशी आहे बहिणींची अरे एकदम फर्स्ट क्लास आहे फक्त हात अजून थोडासा तिचा दुखतोय बाकी ठीक आहे मनु हो काका केले ना त्या टायमाला बी आम्हाला यायचं होत हे वाईट झालं बघ काकांचं काकांचं कळलं ना मला पार आपलं बालपणच आठवलं बघ काकांनी ज्या काही गोष्टी शिकवल्या ना शहानपणाच्या बालपणी त्या आत्ता कामी यायला लागल्या बघ मला खरंच येत आला असत ना तर बरं झालं असत रे पर झालं असं ना त्याच टायमाला ही आमची जीव आमची लहानी ती आजारी पडली
तिला वाईस बरं नव्हतं, त्यामुळं मनात असून बी येत आणि आलं बघ मला. तुला तर माहिती आहे ना की लेकरांचं असं काही झालं की आपला जीव कसा वर खाली व्हायला लागतो. बर ते जाऊ दे, अलका वंशी कशी आहे? आई आहे ना मजेत आहे. हो का? बर आहे. काय काय आहे, आहे कुठे ती? तिकडे कल्याण नगरला असते. हो का? आणि आपली ठमाकाकू कशी रे? ठमाकाकू? अरे आपली ठमाकाकू. हा हा, म्हणजे शीतल. अरे तिचं लग्न झालं, सासरी असते ती. हो का? मग मनु भाऊ तू इकडं ठमाकाकू तिच्या सासरी, मग अलका मावशी एकटीच होय? मी मधून मधून म्हणजे आई कोणाल का ना, मी सांगतो ना. काय म्हणत होता बाबण्या? मी म्हणल अलका मावशी एकटीच राहते बाय. नाही नाही, तिच्या सोबतीला आहे ना एक चॅम्पियन बाई. चॅम्पियन? चॅम्पियन म्हणजे ते एखाद्याच्या सोबतीला असते ना ते. कंपेनियन. बघण्या काय, बाबा गेल्यापासून आई एकटीच असते ना तिकडे. तर म्हणजे नाही म्हणजे मी जातो अधूनमधून, पण तिच्या बरोबर गप्पा मारायला, शेअरिंग करायला कोणीतरी बाई असावी म्हणून अनुताई आहेत तिथे कंपॅनियन. तेच ते काय बी असू दे, पण चहा बनवण्यामध्ये मी एकदम चॅम्पियन आहे बरं का. घ्या चहा घ्या. फोन लावतेस का कोणाला? नाही. मेसेज करतेस? नाही. काही काम चाललंय का? नाही ग. अगं मी गेम खेळत होते, सगळ्या लेवल्स गेल्या. काय गेम? आधुनिकीकरणाचा स्वीकार. म्हणजे हा विषय ना हा फक्त स्टेजवर बोलण्याचा नाही बरं का, आत्मसात करण्याची कला आहे. मला जमलीये. बघ ना अग किती लेवल वर गेलो ते मी 110. बर जाऊ दे, चल नंतर कर. बोल काय बोलायचं तुला? म्हणजे मनुकडनं आपण इथे आल्यापासून तू माझ्याशी बोलली नाहीयेस. हो का? नाही पण मी असंही म्हणू शकते ना कि मनुकडून आल्यापासून तूही माझ्याशी फारस बोललेली नाहीस. तसही असेल कदाचित. कदाचित? बर बाई मी मान्य करते, मनुकडनं आल्यापासून मी गप्प गप्प आहे. पण तूही स्वतःहून आली नाहीस माझ्याशी बोलायला. कशाविषयी बोलायचं? पोरानी हा जो आचरटपणा आरंभलाय त्याबद्दल. बर, पोरांनी आरंभलेला आचरटपणा आहे ना, पण मग त्याच्यावरची तुझी प्रतिक्रिया सुद्धा आचरटपणाची होती
असं नाही वाटत तुला? म्हणजे माझं संताप होणं तुला आचरटपणा वाटतोय? नक्की हो. काय काय अलका, आपला संताप कुठल्या गोष्टीवरून होतोय त्यावर हे अवलंबून असत. म्हणजे माझं चिडचिड होणं तुला निरर्थक वाटतंय? हो. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला सखोल माहिती नसताना आपण संताप करतो आणि त्यावरून चिडचिड करतो, मला तरी निरर्थक वाटतो. सखोल माहिती कशाला? ज्या गावाला आपल्याला जायचंच नाही त्या गावाचं तिकीट असायची गरजच काय मला? बर, म्हणजे त्या गावाला तुला जायचंच नाहीये, पण त्या गावाविषयी आपण कशाला बोलायचं उगच नाही का? पण अलका तुला इतकंच सांगते, काय आहे की गार झोपलेल्या माणसाला झोपेतून उठवणं खूप सोपं असत, पण झोपेचं सोंग घेऊन झोपलेल्या माणसाला उठवणं अशक्य असत. त्यामुळे तुर्तास तरी मला या विषयावर काहीच बोलायचं. तू असं नाही म्हणू शकत अलका. ज्या दिवशी तुझे सरोगसी बद्दलचे समज गैरसमज दूर होतील ना, त्या दिवशी आपण या विषयावर. हा, पण आज तुला मी इतकंच सांगते की आपलेपणातून आलेला अधिकार आणि हट्टीपणा यात एक पुसटशी रेषा आहे. ज्या दिवशी ही रेषा पुसली जाईल ना, त्या दिवशी आपली माणसं कायमची दूर जायला वेळ लागणार. माझा गेम राहिला ना, स्कोर करते. हा, आपलेपणातून आलेला अधिकार आणि हट्टीपणा यात एक उसळशी रेषा. ज्या दिवशी रेषा उसळली जाईल ना, त्या दिवशी आपली माणसं कायमची ऊर्जा जायला मिळणार. हो यादव, पण ऍक्च्युअल फिगर्स आणि एस्टिमेटेड अमाऊंट याच्यामध्ये किती डिफरन्स आलाय? थोडा डिफरन्स आहे ना, मान्य आहे मला, पण नाही असं नाही होऊ शकत ना. तुम्ही सगळे रॉ मटेरियल पासून कुठून मला सगळे डिटेल्स चेक करा आणि सगळ्या गोष्टी मेल करा असं संध्याकाळपर्यंत. दोन दिवस शांतपणे आराम करायचं म्हटलं तुम्ही तोही करू देत नाही मला. मला संध्याकाळपर्यंत मेल करा. मितू, आपल्याकडे बघ पाहुणे आलेत. घरचे आहेत. लयच भारी हा मनो भाऊ. घरचे बी म्हणतो आणि पाहुणे बी म्हणतो. मितू हा माझा जीवच्छ कंठस्थ मित्र आणि आज्याचा नातू बबन्या. आणि ही आमच्या घरची लक्ष्मी बर का, माय बायको अनसुया. नमस्कार. मितू, हे दोघेही खास तुझ्या प्रकृतीची विचारपूस करायला आलेत. थँक यू सो मच, खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. निदान त्या निमित्ताने भेटलात तरी. हो, नाहीतर काय, आपल्या लग्नाला सुद्धा नव्हते आले. हा, ते म्हणजे हो 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 माहिती आहे मला मनोहर. मी खूप खूप सांगितलं तुमच्याबद्दल आणि आज्या सुद्धा केवढं बोलतात. तुमच्या जेवणाचं तर कौतुकच चालू असत. आलाय तर राहा ना दोन दिवस. अगं, त्यांना आग्रह काय करायचा? ते काय पाहुणे आहेत, घरचीच माणसं आहेत ती. काय रे पाहुण्या? नाही मनु भाऊ, तसं नाही, पण मग झालं तर आमताय ना. अंशे, हे दोघं एवढं आग्रह करतायत, थांबूया की.
मला तू काय म्हणणार आहेस ते दोन दिवस थांबूया की पण वैरी बाय दोन दिवसात तुम्हाला मी एकदम खडखडीत बरं व्हावं लागेल उद्याच्याला तुझ्या हातच्या खुशखुशीत पापळ्या बुडबुड वरण मिरचीचा ठेसा आणि कोशिंबीर करून खाऊ काय की दोघांना बापरे एवढं सगळं मला खायला घातलं तर दोन दिवसात मी ठणठणीत बरी होईन अजय नेहमी सांगत असतो बर का मनू भाऊचा गावाकडचा क्लोज फ्रेंड जसं मी आहे ना तशी घेतली हे ले मन कवडेत बर का हो अगं तू अशी नुसती उभी राहायच्या समोर तुझा चेहरा बघून ते सांगतील तुझ्या मनातलं पण सुखी होण्याकरता मनूने कुठल्याही मार्गाचा अवलंब करावा हे मला मुळीच मान्य नाही कुठलाही मार्ग म्हणजे म्हणजे राजाध्यक्षांच्या घरात हे जे सरोगसीचं वारं वाहतय ना बबने तिला खूप शिकव आणि तिच्या भविष्यासाठी तुला काहीही मदत लागली माझ्याकडून तर अर्ध्या रात्री मला हाक मार मी येईन तिच्यासाठी